170 रुपये का 2.5 किलो, बाजार बहुत महंगा हो गया है, क्या करेंगे 2.5 किलो 170 रुपया। सर सगळ्या सामान्यांना परवडणार नाही महागाई, माणसाने जगायचं कसं कसं नाही तेच प्रश्न पडलाय। वर्षभरात काय काय वेळेस तर 4 रुपये 6 रुपये किलो बिस्वा टोमॅटो विकतात आणि वाढते रोगराईमुळे वाढते खत औषधं महाग असल्यामुळे शेतकऱ्यांना 6 रुपये 10 रुपये किलो टोमॅटो विकून परवडत नाही। सगळ्या सामान्यांना परवडणार नाही महागाई, हे महागाई वाढत चालली आहे, माणसाने जगायचं कसं कसं नाही तेच प्रश्न पडलाय। म्हणजे सगळे वाढतच चाललेत किमती, कुठल्याही गोष्टीच्या किमती कमी नाही, पेट्रोल डिझेलपासून सगळ्या गोष्टीपासून वाढत चालले, जे सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत असे। आज है 170 रुपया, 180 रुपया 2.5 किलो, 200 रुपया 2.5 किलो तक भी है, किलो का है 70 रुपया 80 रुपया किलो है। अच्छा, आपको कितना महंगा पड़ रहा है, आपको भी महंगा पड़ रहा होगा तभी महंगा बेच रहे हैं। हाँ महंगा पड़ रहा है ना, हम कितने में खरीद रहे हैं आप? हम 68 रुपया किलो खरीदे हैं, 70 रुपया किलो बेच रहे हैं। अच्छा, तो कोई फायदा नहीं हो रहा है? कोई नहीं, केवल घर एक संभालने का है बस अपना। कैसे कैसे आपको लगता है कि टमाटर के भाव कम हो सकते हैं? अब टमाटर का भाव, खेती में टमाटर का माल कम है तो कम आएगा ही ना, तो महंगा होएगा ही। 170 रुपये का 2.5 किलो, बाजार बहुत महंगा हो गया है, क्या करेंगे 2.5 किलो 170 रुपया, 200 रुपया 2.5 किलो भी है, 250 रुपया 2.5 किलो भी है, क्या करेंगे, लेना ही पड़ता है। 80 नहीं, नॉर्मल मार्केट में जाओगे तो 100-120 चल रहा है, यहाँ तो दादर में 80 ही दे रहे हैं, बाकी नॉर्मल 100-120 ऐसा चल रहा है टमाटर। बजट में कितना असर पड़ रहा है? बजट में पूरा असर है ना सर, मिडिल क्लास को फीस ये वो देते देते कुछ बचता नहीं है, अभी खाने के लिए कैसे लाएंगे बताइए आप। कैसे कम हो सकते हैं? कम सिर्फ दलालों को बंद कर दिया जाए, अपने आप टमाटर सस्ता हो जाएगा, सब दलाली दलाल लोग लेके दलाली खा जा रहे हैं। आता काय करायचं, परवडणार नाही, परवडणं घ्यायलाच पाहिजेत ना हो। आता मोदी सरकार भाव कमी कराल तेव्हा। आज भाव जो मिळतो आहे तुम्हाला तो 55 ते 60 रुपये प्रति किलो, खूप जास्ती खुश आहात तुम्ही? हो, 55 रुपये बाजार झाल्यानंतर शेतकरी खुश राहणारच, काही विषय नाही अजिबात। सरासरी प्रति किलो मागं 15 ते 20 रुपये सरासरी खर्च येतो आणि 55 रुपये रेट भेटल्यानंतर शेतकऱ्याचे पैसे थोडंफार शिल्लक राहतात, चांगले राहतात पैसे शिल्लक। वर्षभरात जर म्हटलं तर भाव कमी पण असतो? वर्षभरात काय काय वेळेस तर 4 रुपये 6 रुपये किलो बिस्वा टोमॅटो विकतात आणि वाढत्या रोगराईमुळे वाढते खत औषधं महाग असल्यामुळे शेतकऱ्यांना 6 रुपये 10 रुपये किलो टोमॅटो विकून परवडत नाही। गिरायकाने जर माल घेतला तर त्याला 8% कमिशन लागतं, त्याच्यातून त्याचा वेस्टेज जाणार, 20 ते 30% माल वेस्टेज होतो, त्याचं ट्रान्सपोर्ट लागतं, स्वतःचं त्याचं लेबर लागतं आणि मग तो भाव वाढतो आहे। तर साधारण 55 ने घेतलेला माल बाहेर 80 ते 100 रुपये विकला जातो।